पदक विजेते राजवर्धन सिंह राठोड यांची, त्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेलं आहे, त्यांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, या ठिकाणी त्यांचा जो जन्म आहे तो 29 जानेवारी 1970 रोजी, आणि 29 जानेवारी उद्या आहे, रविवार असल्यामुळे त्यांची माहिती आपण आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर 29 जानेवारी 1970 रोजी खेळाडू राजवर्धन सिंह राठोड यांचा जन्म झाला. त्यांच्या बाबतीत विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी कोणत्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे, त्या खेळाचं नाव आहे नेमबाजी. काय नाव आहे खेळाचं? नेमबाजी. तर नेमबाजी या खेळामध्ये त्यांनी आशियाई स्पर्धेमध्ये सलग 3 वेळा सुवर्ण पदक मिळवलेले, म्हणजे नेमबाजीमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. शिवाय आशियाई स्पर्धेत तर पदक मिळवलंच त्यांनी, पण अथेन्स तिथे जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली 2004 साली, त्या स्पर्धेत सुद्धा रौप्य पदक त्यांना मिळवलं आहे, आणि आपल्या भारताचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. अशा या खेळाडूंचा आज जन्मदिवस आहे, आणि या खेळामध्ये नेमबाजी या खेळामध्ये त्यांच्या या कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना 2003-04 या सालचा अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. आणखीन एक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, तो 2005-06 या साली मिळाला, आणि त्या पुरस्काराचं नाव आहे पद्मश्री पुरस्कार. म्हणजे खेळामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं योगदान मिळालं तर तुम्ही तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकता, आणि यांनी सुद्धा खेळामध्ये ऑलिम्पिक पदक विजेते आहेत ते खेळामध्ये आपलं नाव उज्ज्वल करून त्यांनी काय केलं, आपल्या भारताचं नावसुद्धा जगामध्ये यशस्वी केलेलं आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, आपण सर्वांनी त्यांच्या वाढदिवसाला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊ.